ओम शांती। यशस्वी भवच्या सर्व दर्शकांचं मनपूर्वक स्वागत। आज आपण जाणून घेणार आहोत की कसं आपले विचार आणि आपले कर्म हे आपल्याला यशाकडे घेऊन जातात। कारण यश हे एक फळ आहे आपण केलेल्या कर्म आणि विचारूपी बीजाचं। कोणत्याही फळाची सुरुवात ही त्याच्या बीजापासूनच होत असते। हे जे विचार आपण मनामध्ये करत असतो हे विचारच आपल्याला त्या यशाकडे किंवा त्या फळाकडे घेऊन जातात। जे विचार वारंवार आपल्या मनात येत असतात ते विचार आपल्या मनामध्ये नवीन भावनांना जन्म देतात। ज्या भावना आपण फील करत असतो त्या वारंवार मनामध्ये येणाऱ्या भावना आपली वृत्ती निर्माण करतात। एखाद्या व्यक्तीप्रती एखाद्या गोष्टीप्रती आपला दृष्टिकोन जो आहे तो चांगला आहे किंवा नाही हा त्याच्याप्रती आपल्या असणाऱ्या भावनांवर अवलंबून आहे। आपल्या मनातील भावना वृत्ती निर्माण करतात आणि वृत्ती ही कृतीला जन्म देते। कर्म चांगलं असेल तर फळही चांगलं मिळतं आणि जर कर्म चुकीचं असेल तर फळही चुकीचं मिळतं। परंतु हे कर्म चांगलं किंवा वाईट हे त्याच्या पाठीमागं असणाऱ्या चांगल्या किंवा वाईट विचारांवरच अवलंबून आहे। म्हणून विचार हे बीज आहे आणि त्याच्या आधारे केलेलं कर्म हे आपल्याला यशरूपी फळाकडे घेऊन जातं। आत्तापर्यंत आपण जसे विचार करत आलोत तसेच विचार जर आपण करत राहिलोत तर आत्तापर्यंत आपल्याकडून जी कृती झाली होती जे कर्म झालं होतं तेच कर्म इथून पुढेही होत राहील आणि आत्तापर्यंत आपण जे मिळवलेलं आहे तेच आपल्याला इथून पुढेही मिळत राहील। म्हणून जर आत्ता आपल्याला आपल्यासमोर असणारी परिस्थिती किंवा आपल्यासमोर असणाऱ्या गोष्टी आवडत नसतील म्हणजे आपण जे मिळवलेलं आहे हे आपलं मन जर स्वीकारत नसेल तर आपल्याला त्याचं बीज म्हणजे विचार बदलावे लागतील। जर वेगळे विचार करायला शिकलोत तर आपल्या हातून वेगळं कर्म होईल आणि हे वेगळं कर्म आपल्या नवीन भविष्याची दिशा ठरवेल। म्हणून वेगळे विचार करायच्या दृष्टीने पावले उचला। कर्म हे बीज आहे आणि त्याच्या आधारे मिळालेलं फळ म्हणजे यश आहे। बऱ्याच वेळा असं होतं की काही बीज ही लवकर फळं देतात तर काही बीज ही उशिरा फळे देतात। लवकर फळं देणाऱ्या बीजांची प्रोडक्टिव्हिटी ही कमी असते तर उशिरा फळं देणारी बीज ही लवकर फळं देणाऱ्या बीजांच्या दृष्टिकोनातून कित्येक अधिक पटीनं प्रोडक्टिव्ह असतात। म्हणून कर्म केलं तर त्याचं फळ मिळणार हे तर नक्कीच आहे, परंतु हे फळ आपल्याला कधी मिळेल हे आपण सांगू शकत। त्यासाठी कर्म करत राहिलं पाहिजे। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे बीज तेव्हाच फळ देतं जेव्हा ते बीज जमिनीमध्ये रुजतं। जे बीज उन्हामध्ये उघडं पडतं ते बीज सुकून जातं। कर्मरूपी बीजाचं पण असंच आहे। जेव्हा एखादं कर्म आपण झाकतो तेव्हा त्याचं फळ आपल्याला मिळतं। जे बीज उघडं पडतं त्याचं फळ आपल्याला मिळत नाही। माणसाची वृत्ती आज अशी झाली आहे की जर आपल्याकडून काही चूक झाली तर त्याला झाकायचं आणि जर एखादं खूप चांगलं काम मी केलं तर त्याला सगळ्यांच्या समोर उघडं करायचं। मग विचार करा कोणत्या बीजाचं फळ मिळेल आपल्याला? जे बीज झाकलं आहे त्याचंच ना। आणि म्हणून आपण म्हणतो की एवढं करून सुद्धा मला काय यश मिळत नाही आहे, तर याच्यासाठी आपल्या चुकांना मोठ्या मनाने स्वीकारा आणि चांगलं कर्म करत रहा, सुधारणा करत रहा आणि जेवढं चांगलं कर्म कराल तेवढं ते गुप्तपणे करा। दुसऱ्यांना दाखवण्यासाठी नाही तर स्वतःसाठी करा, तर तुम्ही यश हे जीवनात मिळवाल हे निश्चित आहे। ओम शांती।